नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सुंदर असा पाठ इयत्ता दहावीचा युनिट 4.5 द जोन ऑफ आर्क हा पाठ शिकणार आहोत. खरं तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत आपल्या भारतीय इतिहासामध्ये नव्हे तर जागतिक इतिहासामध्ये असे अनेक दाखले आपल्याला देता येतील की अनेक स्त्रिया या युद्धभूमीवरती लढलेल्या आहेत. खरं तर जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण आज स्त्रियांना आघाडीवरती बघतो आहे, म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते आज लढत आहेत किंवा त्या आघाड्या सांभाळत आहेत. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे प्राचीन काळातसुद्धा, म्हणजे 13व्या 14व्या शतकातसुद्धा असं काही खास घडलेलं आहे आणि तेच आपण बघणार आहोत. इसवी सन 1337 ते 1453 या कालखंडामध्ये एक शतकोत्तर युद्ध, म्हणजे शतकी युद्ध आपण ज्याला म्हणू शकतो, 100 इयर्स वॉर दॅट वॉज फॉट बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स. अँड द मेन कॅरेक्टर, द मेन हिरोईन ऑफ द वॉर इज जॉन. ॲक्च्युली दिस इज द पार्ट ऑफ लेसन टेकन फ्रॉम अ व्हेरी नाईस ड्रामा, नाईस प्ले रिटन बाय जी बी शॉ, जॉर्ज बर्नार्ड शॉ. अँड द नेम ऑफ द ड्रामा इज द जॉन ऑफ आर्क. या ड्रामातनं हा पार्ट घेतलेला आहे, हा भाग घेतलेला आहे. या भागात खरं तर जो फोकस दिलेला आहे, जी मध्यवर्ती कल्पना या पाठाची आहे, ती म्हणजे जी हिरोईन आहे या पाठाची, जॉन नावाची मुलगी, शी जस्ट 17 इयर्स पीसंट गर्ल. ती केवळ 17 वर्षांची एका गरीब घराण्यातली शेतकऱ्याची मुलगी आहे. तिला कुठल्याही प्रकारचा फॅमिली बॅकग्राऊंड नाही, कुठलाही कुटुंबाचा इतिहास नाही, कुठला राजकीय वारसा तिला मिळालेला नाही. तरीसुद्धा तिने वैश्विक पातळीवरती, जगाच्या पातळीवरती तिने इतिहास घडवलेला आहे. तिचं उत्तम उदाहरण आणि तिने काय काय शौर्य गाजवलेलं आहे ते आज आपण या पाठात पुढील भागामध्ये बघणार आहोत.